आपण आता आहोत सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या जे कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांसाठी खेळण्यासाठी हे बाल उद्यान या ठिकाणी 1988 बांधण्यात आलं. त्याची दुरावस्था आपण पाहतोय कशाप्रकारे दुरावस्था झाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची दुरावस्था झालेली आहे. त्याप्रमाणे त्यांच्या मुलांसाठी खेळण्यासाठी विरंगुळा म्हणून या ठिकाणी बालउद्यान निर्माण करण्यात आलं आहे. मात्र ही दुरावस्था आपण पाहतोय झोपाळ्याच्या कड्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत. ज्या ठिकाणी घसरगुंडी आहे त्याच्या पत्रा पूर्णपणे सडलेला आहे. त्याच्या लगत या उद्यानाच्या लगत एक प्राथमिक शाळा आहे. त्या शाळेतील मुलांनी खिडकीतून त्या बालउद्यानामध्ये कचरा फेकण्याची जागा म्हणून बालउद्यानाचा उपयोग केला जातो आहे. आपण पाहतोय माझ्या मागे हे बालउद्यान आहे. या ठिकाणी जी घसरगुंडी आहे त्याचं पूर्णपणे पत्रा या ठिकाणी गंजलेला आहे. आपण पाहतोय की हा झोपाळा आहे. या झोपाळ्याची पूर्णपणे ज्या लोखंडी सळ आहेत ते गंजून तुटलेल्या आहेत. त्याचप्रमाणे काही मोडलेल्या वस्तू उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहतोय की सायकल या ठिकाणी मोडलेली आहे आणि ती या उद्यानामध्ये टाकलेली आहे. पूर्ण झाडंझुडपं या उद्यानामध्ये वाढलेली आहेत. गवत खूप वाढलेलं आहे. मात्र पोलीस कर्मचारी किंवा त्यांचे अधिकारी या बालउद्यानकडे कोणत्या प्रकारचं लक्ष देत नाही आहे. पूर्णपणे दुरावस्था या बालउद्यानाची झालेली आहे. पोलिसांच्या मुलांना खेळण्यासाठी हे बालउद्यानाचा बालउद्यान उभारलं होतं. मात्र या ठिकाणचा जो मुख्य हेतू आहे तो बाजूला राहून या ठिकाणी कचरा झाडंझुडपं टाकाऊ वस्तू त्याचप्रमाणे गंजलेल्या काही सळ्या या ठिकाणी टाकलेल्या आहेत. आणि या ठिकाणी जी जी सामुग्री आहे झोपाळे असतील या ठिकाणी घसरगुंडी असेल तर त्या ठिकाणी पूर्णपणे त्याची नासधूस झालेली आहे. आणि विना उपयोग या ठिकाणी या पूर्ण उद्यानामध्ये आपण पाहतोय कशाप्रकारे झाडी वाढली आहे गवत वाढलं आहे. त्या बालउद्यानाचा जो संरक्षक कठडा आहे तोही कोसळलेला आहे. मात्र एवढी दुरावस्था होऊनही पोलीस कर्मचारी किंवा एखादा अधिकारी याकडे लक्ष देत नाही आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जाते आहे. मुलांना खेळण्यासाठी कोणत्या प्रकारचं विरंगुळाचं साधन या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये नाही आहे. फक्त या ठिकाणी बालउद्यानामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे गंजून गेलेल्या आहेत. त्यामुळे ज्या उद्देशाने हे बालउद्यान बांधलं होतं त्याचा मात्र उद्देश सफल झालेला नाही असं दिसतं आहे. कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते ते पोलीस कर्मचारी. मात्र या पोलीस कर्मचाऱ्यांचं रक्षण करण्यास शासन पूर्णपणे निष्क्रिय दिसतं आहे. आपण पाहतोय माझ्या बाजूला अर्थात माझ्या मागच्या बाजूला जी पोलिसांची वसाहत आहे त्याची पूर्णपणे 3-13 झालेल्या आहेत. या ठिकाणी त्याचे छप्पर कोसळलेले आहे, भिंती कोसळलेल्या आहेत. काही काही कर्मचारी तर भाड्याने राहत आहेत अशी परिस्थिती आहे. मात्र चाळींच्या संदर्भातचा प्रश्न अजूनही त्या ठिकाणी सुटलेला नाही. आपण पाहतो ही जुनी इमारत आहे. या जुन्या इमारतीच्या भिंतीला फार मोठं भगदाड पडलेलं आहे. भिंती कोसळलेल्या आहेत, फार मोठं नुकसान झालं आहे. मात्र या वसाहतीच्या पोलिसांच्या शेजारीत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचं जे कार्यालय सुरू केलं जातं, ज्याचं बांधकाम सुरू केलं जातं, त्याच्या ठेकेदारांनं मात्र या पडक्या वसाहतीचं एक गोडाऊन म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे. आपण पाहता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साधनसामुग्री यामध्ये ठेवलेली आहे. बांधकामाची पाईप असतील, प्लाईवूड असेल, सिमेंट असेल, ह्या पडक्या इमारतीचा एक गोडाऊनच्या स्वरूपात त्या कंत्राटदाराने उपयोग केलेला आहे. आपण पाहताय पोल्युशनच्या समोर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्थात DYSPinचं कार्यालयचं बांधकाम सुरू आहे. आणि ह्या पडक्या इमारतीमधील ज्या चांगल्या खोल्या आहेत त्याचा उपयोग कंत्राटदाराने आपलं सामान ठेवून गोडाऊन म्हणून याचा उपयोग केला जातो. या ठिकाणी आपण पाहताय या खोलीमध्ये प्लाईवूड आहे, सिमेंट आहे, पाईप आहेत. आणि अशा प्रकारे दुरुपयोग म्हणता येईल या इमारतीचा केला जातो आहे. या इमारतीमुळे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांची मुलं या ठिकाणी खेळतात त्यांच्यावर इमारतीची भिंत पडून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचं निर्लेखन या इमारतीचं केलेलं नाही. त्यामुळे सर्वांचा एकच प्रश्न आहे सर्व कर्मचाऱ्यांचा की आपणाला पोलीस स्टेशनमधील जी वसाहत आहे त्यामध्ये हक्काचं घर कधी मिळणार. अशीच एक शोकांतिका आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते. या बिल्डिंगचे वसाहतीचे पूर्णपणे 3-13 झालेले आहेत. कॅमेरामन पंकज मडेसह हेमंत मराठे, लाईव्ह सिंधुदुर्ग.